Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. हॅलो हॅलो दादा, मी पप्पा, मी सारंगला भेटलो नाही. मी त्याच्याशी बोललो पण नाही, कारण आमचा फोनच झाला नाही. आणि फोन झाला नाही कारण बोलणं झालं नाही, आणि म्हणून फोन झाला नाही म्हणून बोलणं झालं नाही. ऐकून तर घे. ऐकून घे, मी काही बोललो का तुला? नाही दादा, काय आहे, तुम्ही जेव्हा काही बोलतच नाही ना, तेव्हा तुम्ही काय काय बोलता? म्हणून आता काही बोलला नाही तर मला जास्त भीती वाटते. हा अरे मूर्ख, आधी ऐक, मी एक चांगली बातमी सांगण्यासाठी तुला फोन केला. नाही दादा, काय माझा जरा ओके, मी थँक यू, विश्वास बसत नाहीये, पण तुम्ही सांगा. तू सारंग आणि मुक्ताच्या टीम मध्ये आहेस ना? नाही दादा, हो मी कोणाच्याच टीम मध्ये नाहीये. मी कोणाच्याच टीम मध्ये नाहीये. तुम्ही माझ्या घरी येऊन गेला ना, तवापासून मी माझ्या बी टीम मध्ये नाहीये दादा. अरे ऐकून घे आधी, सारंग आणि मुक्ताच नातं मी मान्य केलंय, त्यांना स्वीकारलंय मी. काय आता लोकांच्या समोर, समाजाच्या समोर धूमधडाक्यात मला त्यांचं लग्न लावून द्यायचं. तू त्यांच्या जवळचा आहेस, त्यामुळे लग्नामध्ये त्यांच्या जवळचा एकमेव माणूस असायला हवा, बरोबर? त्यामुळे तुला यायचंय. दादा आता उडत येतो. गुड. अरे वा पप्या, तू खरच उडत आलास. हा दादा, हसत समजा. नमस्कार. अरे राव जे आलास का? हा त्या, हा तुम्ही पण. नमस्कार, कशा काय? अरे मी बरीच आहे, तुझ्या आशीर्वादाने. हो माझा कसला आलाय आशीर्वाद, मीच आपले आशीर्वाद शोधित असतो. बरे, तुझी राम आणि सीता वरती आहेत, जा जाऊन भेट. वय वय, माझी बॅग खोली मध्ये ठेवतो आणि जाऊन त्यांना भेटतो लगेच. हा ते वय येतो. हाय दादा, यांना तू बोलवलं? मी बोलवलं खास काय, सारंगचा खास माणूस आहे. त्याच्या प्रत्येक संकटामध्ये त्याच्या पाठीशी उभा राहणारा, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करणारा. आता उद्या म्हणजे सारंग आणि मुक्ताच्या आयुष्यामध्ये वादळ येणार आहे, संकट येणार आहे, त्यावेळेला हा त्याच्या बाजूने न जाता आपल्या कटात कसा सामील होईल असं बघायचं. सारंगचा एकही खास माणूस शिल्लक नाही राहायला पाहिजे. दादा वा, दादा वा, याला म्हणतात बुद्धीचं बळ. पप्या. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.